ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. राज्यभरात दूध दराबाबत भाजपच्या वतीने आंदोलन केलं जात आहे. साताऱ्यात मोती चौक येथे दुधाला योग्य भाव आणि अनुदान मिळावे या मागणीसाठी निषेध फलक हातात घेऊन भाजपने आंदोलन केले. यावेळी 3-चाकी रिक्षा असलेल्या राज्य सरकारचा निषेध अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि भाजप पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. आणि असं असताना पण जर त्याला त्याच्या व्यवसायाला त्याच्या दुधाला जर योग्य दर मिळत नसलं तर मग हे सत्तेमध्ये राहून काय उपयोग नाही असं मला तरी वाटतंय. त्यामुळं शासनानं या मागणीची शेतकऱ्यांच्या परिस्थितीची एकंदर सगळी बघून योग्य पद्धतीनं न्याय द्यावा ही मागणी सातारा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही करू इच्छितो. आणि पुढची आमची दिशा आमचे विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्याप्रमाणे ठरवतील त्या पद्धतीनं आंदोलनाची पुढची आमची दिशा इथून पुढे सुद्धा राहील एवढंच सांगू इच्छितो. द व्हॉइस साठी सकलेन मुलानी सातारा.